नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोनी खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। पलूसला सोमवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान। श्रावण सोमवार कुस्ती कमिटी पलूस आणि पलूस नगर परिषद यांच्या वतीने सोमवारी 22 ऑगस्ट शेवटचा श्रावण सोमवार निमित्ताने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पलूसमध्ये होत आहे। या मैदानामध्ये औद्योगिक वसाहत पलूस यांच्या वतीने प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान मारुती जमदाडे गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध विक्रांत कोटीवाला यांच्यात इनाम 5 लाख रुपयांसाठी होणार असल्याची माहिती कुस्ती कमिटीचे अध्यक्ष विश्वास येसुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। समर्थ धोंडीराज मंदिर या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। 3 लाख रुपये इनामासाठी द्वितीय क्रमांकाची कुस्ती कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या वतीने लावण्यात आली आहे। ही कुस्ती अक्षय मंगवडे विरुद्ध सीना इराणी 2 लाख रुपये इनामासाठी, तृतीय क्रमांकाची कुस्ती क्रांती सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने बाला रफिक शेख विरुद्ध भारत मदने यांच्यामध्ये, चतुर्थ क्रमांकाची कुस्ती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने कौस्तुभ ढवळे विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात होणार आहे। पलूस सहकारी बँकेच्या वतीने संतोष दोरवड विरुद्ध तानाजी झुंझुर्गी ही कुस्ती होणार आहे। या मैदानामध्ये महिला कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे। या कुस्तीसाठी नामांकित पैलवान सहभागी होत आहेत। सागर तामखडी विरुद्ध सुनील खताळ, समीर शेख विरुद्ध ओंकार मदने, विक्रम भोसले विरुद्ध वैभव रासकर, किरण शिसाळ विरुद्ध गणेश रेळेकर, अक्षय कदम विरुद्ध राहुल सरक यासह अनेक चटकदार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी अध्यक्ष विश्वास येसुगडे, कार्याध्यक्ष सुहास निकम, गिरीश गोंदिल, पैलवान दिलीप येसुगडे, नारायण शिसाळ, अशोक पवार, उपाध्यक्ष किरण निकम, दिगंबर पाटील, खजिनदार मोहन सुतार, जगदीश पाटील, माजी काँग्रेस गटनेते सुहास पुदाले, सूर्यकांत मोरे, सर्जेराव नलवडे, मिलिंद डाके, दिलीप जाधव यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे पलूसमध्ये शेवटच्या श्रावण सोमवारी दिनांक 22 रोजी दुपारी 1 वाजता पलूस येथील नवीन स्टँड शेजारी आयोजित केलेले आहे। कुस्तीप्रेमींसाठी निकाली लढती नक्कीच आनंद द्विगुणित करणारी ठरेल। परंपरा असणाऱ्या पलूसच्या श्रावण सोमवारच्या कुस्तीचं मैदान गेले 3 वर्ष जरी झाले नसेल तरी या वर्षी 2022 साली ते मैदान पलूसच्या सर्व नेतेमंडळी, सर्व ग्रामस्थ आणि सर्व उद्योजक, व्यापारी, कारखानदार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण आयोजित केलेलं आहे। आणि या कुस्ती मैदानात 50 रुपयेपासून 5 लाख रुपयेपर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत। पहिल्या कुस्तीचं बक्षीस 5 लाख रुपये, दुसऱ्या कुस्तीचं बक्षीस 3 लाख रुपये आणि तिसऱ्या कुस्तीचं बक्षीस 2 लाख रुपये असे राहणार आहे। आणि त्यानंतर परत 1 लाख रुपयेचे बक्षिणाची जाहिरात या पलूसच्या मंडळीने करण्याचं ठरवलेलं आहे। आणि या कुस्ती मैदानाला गेल्या आमच्या पलूसमधले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुदालदादा खाशावांना, बापूराव इसुगडे पलूसचे नगराध्यक्ष राजाराम सदामते यांची उणीव भासणार आहे। त्यांची उणीव न भासता भासून देऊ नये अशी सर्वांनी तयारी केलेली आहे। आणि त्या कुस्ती मैदान यशस्वी पार पाडून तानाजी येसुगडे वसतात यांचंसुद्धा या कुस्ती मैदानाला योगदान असायचं। आणि हे पलूसचं मैदान आम्ही त्यांना श्रद्धांजली पर आम्ही अर्पण करणार आहे। अशी पलूसवासियांची आणि कुस्ती कमिटीच्या वतीने मी सर्वांना तुम्हाला जाहीर करतो। दिनांक 22-8-2022 रोजी दुपारी 2:30 वाजता कुस्तीचं मैदान सुरू होणार आहे। ठिकाण नवीन स्टँडजवळ आणि कुस्ती लावण्याचा कार्यक्रम सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत हुतात्म स्मारक पलूस येथे होणार आहे। याची सर्व कुस्ती प्रेमी वस्ताद मंडळी आणि
चौकण्यांनी नोंद घ्यावी. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.